हाय फ्रेंड्स आज आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर इथे मी साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत साधारण एक कप साबुदाणा आपण घ्यायचा स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि त्याच्यावर एक इंच पाणी येईल एवढंच पाणी त्यामध्ये ठेवायचं आणि साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती सुटसुटीत भिजलेला आहे तर आता या भिजवलेल्या साबुदाण्यांमध्ये मी शेंगदाण्याचं कूड घालून घेते आता मी चार चमचे घालत आहे कमी पडलं तर आपण अजूनसुद्धा घालू शकतो हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते साबुदाण्याबरोबर खालपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं नाही तर कधी कधी खाली साबुदाणे चिटकून बसलेले असतात टोपाला तर मी ते अजून एक चमचा हे कूड घालून हे साबुदाण्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मी कढईत थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी साधारण तीन मिरच्या वापरत आहे या थिकट मिरच्या आहे म्हणून मी फक्त तीन वापरत आहे आता याच्यामध्ये मी बटाटा घालून घेते चिरलेला एक बटाटा आहे कच्चा बटाटा आहे आपल्याला हा तेलावरच परतवून फ्राय करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून याचे बारीक तुकडे केले तरी चालतात म्हणजे बटाटे लवकर शिजतात तर आता मी याला छान असा साधारण दोन ते तीन मिनटं या तेलावर परतवून घेते तर आता आपला बटाटा छान असा परतलेला आहे आता याच्यामध्ये मी हे जे साबुदाणे आहेत ते घालून घेते त्याचबरोबर चवीनुसार मीठ तर आता मी हा साबुदाणा व्यवस्थित परतून घेणार आहे खालून वर असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे नाहीतर आपला साबुदाणा जो खाली बसतो तो खाली चिटकू शकतो त्याच्यामुळे व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत आपण तर अशा प्रकारे मी आता हे मिक्स करून घेते तर आता मी याच्यावर झाकण ठेवून घेते एक वाफ यायला थोड्या वेळाने झाकण काढायचं आणि हे परतून घ्यायचं झाकण जरी आपण ठेवलं तरी आपल्याला मधूनमधून हे परतवत राहायचं आहे नाहीतर साबुदाणा खाली चिटकू शकतो तर मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर याच्यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेतली होती आता याच्यामध्ये मी साधारण एक छोटा चमचा तूप घालून घेते आपल्याला साबुदाणा शिजायला जास्त वेळ लागत नाही फक्त आपला बटाटा शिजला का आपला साबुदाणाही शिजून तयार होतो कधी कधी काही बटाटे लवकर शिजतात आणि काही बटाट्यांना शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे कधी कधी टाईम कमी जास्त होऊ शकतो तर आता आपण चेक करूया आपला बटाटा शिजलाय का नाही तर आता आपला बटाटा शिजलेला आहे म्हणजे आपली साबुदाण्याची खिचडी रेडी झालेली आहे मी ही तुम्हाला सर्व करून दाखवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद